कुंभारी नगरपालिकेचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनानं राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. अक्कलकोट रोड परिसरातील कुंभारी इथं साकारत असलेल्या रेनगरमधील सुमारे 30,000 घरकुल प्रकल्पातील लाभार्थ्यांना पायाभूत आणि मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी इथं नगरपालिका स्थापन करणं गरजेचं असल्यानं तसा प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेनं तो मंजुरीसाठी महसूल प्रशासनाला पाठवला होता. हा प्रस्ताव प्राप्त होताच महसूल प्रशासनानं यावर हरकती मागवल्या. त्यानुसार कुंभारी नगरपालिकेवर 10 हरकती प्राप्त झाल्या असून यावर जिल्हा प्रशासनानं आपला अभिप्राय देऊन तो मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवून दिल्याची माहिती नगरपालिका विभागाचे सहआयुक्त एन पाटील यांनी दिली. या प्रस्तावाला लवकरच मान्यता मिळाल्यास कुंभारी रेनगर अशी संयुक्त नगरपालिका अस्तित्वात येईल. नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर निधी उपलब्ध होण्यातही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे नागरिकांना सोयीसुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर कुंभारीचंही महत्त्व वाढून येथील नागरिकांनाही रेनगरप्रमाणेच सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये कुंभारी म्हणून जे गाव आहे त्याचं नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने 4 एप्रिल 2022 रोजी घोषणा केलेली आहे. त्यानंतर 4 एप्रिल ते 4 मेपर्यंत सदरील उद्घोषणेवर म्हणजे सूचना हरकती मागवण्याचं मुदत देण्यात आलेलं होतं. त्यानुसार 10 हरकती सूचना आलेल्या आहेत. त्याचं माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अभिप्रायासह आम्ही शासनाला प्रस्ताव सादर केलेला आहे. त्याबाबत शासन स्तरावर निर्णय अपेक्षित आहे.